माहिती आयुक्तांनी श्रीकर परदेशींच्या बदलीचं कारण देण्यासंदर्भात ती नोटीस राज्य सरकारला पाठवली आहे. आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभारे यांनी माहिती आयुक्तांकडे यासंदर्भात तक्रार केली होती. कुंभारेंच्या तक्रारीनंतर माहिती आयुक्तांनी राज्य सरकारनं 28 फेब्रुवारीपर्यंत माहिती देण्यासंदर्भात नोटीस काढली आहे. सनदी अधिकाऱ्यांची बदली करताना त्याचं कारण देणं आवश्यक होतं, मात्र परदेशींची बदली कुठलंही कारण न देताच करण्यात आली. श्रीकर परदेशी यांच्या बदलीमुळे पिंपरीकर नाराज होते, त्याचबरोबर अनेक सामाजिक संघटनाही नाराज होत्या आणि त्यासंदर्भातच माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभारे यांनी माहिती आयुक्तांकडे ही तक्रार दाखल केली होती आणि त्यानंतर आता माहिती आयुक्तांनी सरकारला नोटीस बजावली आहे. अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे सध्या आपल्या संपर्कात आहेत. अरुण, नेमकं काय या नोटीशीत म्हटलंय? भूषण, आपल्याला माहित होतं की श्रीकर परदेशीची बदली ही वादग्रस्त ठरली होती. एका सनदी अधिकाऱ्याचा कार्यकाल म्हणजे ठराविक ठिकाणी विशिष्ट ठिकाणी कार्यकाल पूर्ण होण्याच्या आधीच त्यांची बदली करण्यात आली होती आणि त्यामुळेच वेगवेगळे तर्क वितर्क लढवले जात होते. श्रीकर परदेशींची बदली ही त्यांनी अनधिकृत बांधकामावरती कारवाई केली म्हणून केली जात असल्याचा देखील आरोप सरकारवरती होत होता आणि त्याच अनुषंगाने पुण्यातले जे आरटीआय ऍक्टिव्हिस्ट आहेत विजय कुंभार, त्यांनी माहिती आयुक्तांकडे तक्रार केली होती की श्रीकर परदेशींच्या बदलीचं कारण राज्य सरकारने स्पष्ट केलेलं नाहीये आणि हे कारण स्पष्ट करण्यात यावं आणि याच तक्रारीची दखल घेत राज्य माहिती आयोगानं राज्य सरकारला नोटीस बजावली आणि त्या नोटीस मध्ये की या संदर्भात राज्य सरकारचं काय म्हणणं आहे हे मांडण्यासाठीची 28 तारीख देण्यात आली आहे. त्या दिवशी सुनावणी ठेवण्यात आलेली आहे, त्यामुळे राज्य सरकारला आता या संदर्भातलं कारण द्यावं लागेल, अन्यथा कारण न देण्यामागचं देखील कारण देणं या ठिकाणी क्रमप्राप्त आहे. धन्यवाद अरुण या सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतोय माहिती आयुक्तांनी आता राज्य सरकारला 28 तारखेपर्यंत श्रीकर परदेशींच्या बदलीमागचं कारण काय हे स्पष्ट करण्यासाठी कालावधी दिलेला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.